कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। श्रीरामपूर येथील उर्दू शाळा क्रमांक 5 शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नगरसेवक मुक्तारभाई शाह, अशोक उपाध्याय, निसारभाई कुरेशी, जलीलभाई काझी, साजिदभाई मिर्झा, सोहेल दारूवाला, प्रशासन अधिकारी पटारे साहेब, रज्जाकभाई पठाण, मोहसिन पठाण, ॲडव्होकेट आरिफ शेख, अल्ताफ इमाम शेख, जलीलभाई शाह, किशोर त्रिभुवन, मुस्तकीम बागलाभाई शेख, तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा सोहळा पार पडला। मग त्या नगरपालिकेने काय करायची, शिक्षकांनी काय करायचं, नगर प्रशासन अधिकाऱ्यांनी काय असं करून आम्ही ते क्रीडा महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने घ्यायचा सर आपण त्या कॉलेज ग्राउंडवर जाऊन अतिशय दर्जाचे 5 वर्ष कार्यक्रम चालायचं अनेक मान्यवर त्या ठिकाणी यायची। आज तुमची काय अडचण होती, तुम्ही तिथे गेलं का नाही गेलं मला त्याची माहिती नाही सर, पण आपण त्या ठिकाणी मागणी करायला पाहिजे होती। आम्ही म्हणजे त्या ठिकाणी तुमची बाजू घेऊन बोललो असतं, कारण हा क्रीडा महोत्सव म्हणजे आज शिक्षणाचं खूप मोठा आहे। आता आज सध्याला क्रीडा म्हणजे आज योगच आहे, सध्याला अनेक लोक योग मानायला लागलेले। आता कुणी आता पहिले गाडीवर झोपत होते, आरामात राहत होते, आता तर बरेच येते म्हातारा असो लहान असो, कुणी त्याला पडलं म्हणजे त्याला फिटनेस राहतो आणि त्या फिटनेस मध्ये तुम्ही क्रीडा महोत्सव करताना अनेक मुलांना अनेक ठिकाणी त्या या त्यांच्या भविष्याचा एक भाग असतो, ते पुढे त्यांना अनेक या पुढे शिक्षण घेत असताना त्यांना वेळ कुठले त्याने आर्मी म्हणा, पोलीस भरती म्हणा, आणि काही ठिकाणी मध्ये त्यांना तो काम येतो। हा क्रीडा आपण जे केलं आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो। आपण या ठिकाणी शाळेचं काम सलीम सर तुम्ही अतिशय दिशेने एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे, कारण तुमचं काम पाहिलं तर याच्यावर आशंक मुख्य धाकट होते, पण त्या वेळेस आता डिजिटल आलेले आणि सलीम सराचं काम असायचं म्हणजे तो ते टोटल डिजिटल काम करत असताना सलीम सर मी कुठल्या व्यासपीठावर पाहिलं असत, सलीम सरचं काम एकदम अतिशय एकदम चांगलं होतं तुमचं सर्व शिक्षकांचं मी त्यांना धन्यवाद देतो। आणि साहेब तुम्हाला विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी सर्व मुख्य धापकाला बोलून त्याची मीटिंग घ्या, नगरपालिकेकडे प्रस्ताव द्या। आता तर दरवर्षी झालाबाद पर्वणी हिवाळा क्रीडा ही स्पर्धा घेत असतो, ही नगरपालिकेची तरतूद आहे आणि हे नगरपालिका देत असते, कारण हे एक चांगल्या मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे। या ठिकाणी मी विचारलं सर लग्न काढायचं, तुम्ही मला फोन केला, तुमचं आभारी। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या क्रीडा उत्सवात भाग घेतला होता। शाळेचे सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमासाठी अपार कष्ट घेतले। कॉमन न्यूज साठी वृत्त विभाग श्रीरामपूर।